नमस्कार मित्रांनो, आपल्या दरमहा रेशन कार्डवर राशन मिळते, पण हे राशन किती आहे व किती राशन फ्री असून आपल्याला किती मिळते या ठिकाणी तुम्ही तुमच्या रेशन कार्डवरील रेशन व ऑनलाईन रेशन तपासून पाहू शकता। मग हे ऑनलाईन रेशन कसे बघायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। प्रथम आपल्या मोबाईलमधील कोणतंही एक इंटरनेट वेब ब्राउझर ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर त्याच्या सर्च इंजिन बारमध्ये www उमंग असे टाईप करायचे आणि सर्च करायचं आहे। यानंतर सर्च केल्यानंतर प्रथम क्रमांकाची वेबसाईट तुम्हाला दिसेल, त्याच्यावर काय करायचं मित्रांनो, क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यावर तुमच्यासमोर उमंगची एक वेबसाईट ओपन होईल, ती अशा पद्धतीने दिसेल। यामध्ये तुमचे रजिस्ट्रेशन नसेल तर प्रथम रजिस्ट्रेशन करून घ्यावे। रजिस्ट्रेशन करत असताना खाली दिसत असलेले न्यू यूजर या बटणावर काय करायचं, क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर नवीन स्क्रीन ओपन होईल, त्यामध्ये तुम्ही 10 अंकी तुमचा मोबाईल नंबर टाका व खाली बॉक्सला चेक करा आणि नेक्स्ट या बटणावर क्लिक करा। यानंतर सिस्टीम तुमचा मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन करून घेईल, म्हणजे तो तुमच्या मोबाईलवर एक OTP प्राप्त होईल, तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली नेक्स्ट दिसणारं बटन यावर प्रेस करायचं आहे। आता नवीन स्क्रीन तुमच्यासमोर ओपन होईल, तुम्हाला त्यामध्ये 4 अंकी MPIN तयार करायचा आणि तो एंटर युअर MPIN मध्ये टाकायचा आहे। परत खाली तोच MPIN कन्फर्म MPIN मध्ये टाकून तुम्ही नेक्स्ट या बटणावर क्लिक करा। त्यामध्ये समोर दिसत असलेली माहिती तुम्हाला दिसेल, ती माहिती तुम्हाला भरायची असेल तर त्या माहितीवर क्लिक करून तुम्ही ती माहिती भरू शकता। अन्यथा आज तुम्ही लेटर खाली दिसत असलेल्या बटणावर क्लिक करून तुम्ही ती माहिती नंतर आरामशीर भरू शकता। आता तुमच्यासमोर उमंगची एक वेबसाईट ओपन होईल, ती अशा प्रकारे दिसेल। वरती सर्च बार आहे, त्या ठिकाणी मेरा राशन असं टाईप करायचं आणि सर्च करायचं। सर्च केल्यानंतर मेरा राशन दिसत असलेल्या वर क्लिक करावे। यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल, यामध्ये तुम्ही तुमच्या रेशन कार्ड डिटेल्स पाहू शकता। तसेच त्यांच्या खालचा पर्याय म्हणजे चेक बॅलन्स ऑफ यावर क्लिक करा। आता तुम्हाला नवीन स्क्रीन ओपन होऊन दिसेल, यामध्ये तुम्ही तुमचा रेशन कार्ड नंबर टाकायचा आहे। त्यानंतर पुढे तुम्हाला ज्या महिन्यातील राशन चेक करायचे आहे तो महिना आणि वर्ष निवडायचं आहे आणि खाली चेक्स डिटेल नावाचं बटन आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। यानंतर एक विंडो, नवीन विंडो तुम्हाला ओपन होईल आणि यामध्ये मेंबर्स नावाचं एक ऑप्शन आहे, त्यामध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्याची माहिती पाहू शकता। आता तुम्ही मेंबर्स नावाच्या बटणाच्या पुढे ट्रान्झॅक्शन यावर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। यामध्ये तुम्ही पाहू शकता तुम्हाला महिन्याला राशन किती मिळते, गहू व तांदूळ किती किलो मिळते, त्याचबरोबर या गहू आणि तांदळाचा दर किती आहे, त्याचबरोबर खाली तुम्हाला किती तांदूळ फ्रीमध्ये मिळते, ही सर्व माहिती तुम्ही प्रत्यक्षात मिळालेल्या तांदळाबरोबर तुम्हाला मिळणारे तांदूळ किंवा गहू किंवा धान्य असतील ते किती आहेत ते पाहू शकता आणि त्याच्यामधील तफावत पाहू शकता। निश्चितच मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण आपल्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ कायम आणत असतो। तर चला मग परत एकदा नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन भेटूया। जय हिंद, जय भारत।